जे मराठे यादीमध्ये एकशे एक्क्याऐंशी नंबरला होते त्याच्यावर फुली मारली गेली आणि ब्याऐंशी नंबरला तेली होते आणि त्र्याऐंशी नंबरला एकशे त्र्याऐंशी ब्याऐंशी आणि त्र्याऐंशीला तेली आणि माळी होते त्यांना आरक्षणामध्ये घेतलं गेलं की त्यावेळी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते आणि मराठ्यांच्या इतिहासामधला तेवीस मार्च हा दिवस काळा दिवस असणार आहे म्हणजे ज्या जागा मराठ्यांसाठी शिल्लक असायला पाहिजे होत्या त्या सीटवरती बाकीचेच प्रवासी बसून गेले आणि बस गेली सुटून आणि आमचे लोक बसलेत गेल्या तीस चाळीस वर्षापासून बोंबलत त्या बस स्टॉपवरती बस कधी येईल बस कधी येईल आम्हाला कधी बसायला मिळेल अरे बसच येणार नाही आणि बस जरी आली तरी सगळेच प्रवाशांनी पहिली फुले तुम्ही कुठे उभं राहणार आम्हाला हे माहितच नव्हतं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो हो की ओबीसी मध्ये माळी येतात बरोबर या माळी समाजामध्ये मुस्लिम समाजातील बागवान लोकांना घेतलं होतं आता मुस्लिम लोकांना पण हे माहीत नाही अजून की बागवान म्हणून आम्ही ओबीसी मध्ये आहोत आणि आमच्या वतीनं फायदा घेतोय अशा खूप गोष्टी येतं मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या तापलेला आहे मनोज झरांगे पाटील सध्या उपचार घेत आहेत छत्रपती संभाजीनगर येथील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दुसरीकडे चोवीस डिसेंबर ही तारीख दिलेली आहे ज्या काही जे काही पावलं उचलायची आहे राज्य सरकारला ज्या काही त्रुट्या पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी पण यासोबतच असेही काही विषय चर्चेत आहे ज्यामुळे मागचे जे नेते मंडळी आहे किंवा महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री आहे त्यांच्यावरती आरोप लागत आहे की त्यांनी त्यांच्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याऐवजी दुसऱ्या जातींना आरक्षण दिलं सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे तो व्हिडिओ आहे श्री नामदेवराव जाधव यांचा आणि ते त्या, त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ आरोप लावत आहेत की शरद चंद्र पवार जे की चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये मराठ्यांना डावल गेलं असा आरोप नामदेवराव जाधव का लावत आहेत त्यांच्याशीच बातचीत करूया नामदेवराव जाधव हे जिजामाता भोसले यांचे चौदावे वंशज आहे असंही त्यांचं म्हणणं आहे नामदेवराव तुम्ही सांगा तुमचाच व्हिडिओ आहे जो व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये स्पष्ट तुम्ही म्हणताय की शरदराव पवार यांच्यामुळे मराठ्यांना डावललं गेलं चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये हा आरोप गंभीर आहे हा आरोप लावण्याचं बेसिस काय आम्ही जे म्हणतोय त्याला आरोप म्हणता येणार नाही जे मी म्हटलेलं आहे की शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण जे मराठे यादीमध्ये एकशे एक्क्याऐंशी नंबरला होते त्याच्यावर फुली मारली गेली आणि ब्याऐंशी नंबरला तेली होते आणि त्र्याऐंशी नंबरला एकशे त्र्याऐंशी ब्याऐंशी आणि त्र्याऐंशीला तेली आणि माळी होते त्यांना आरक्षणामध्ये घेतलं गेलं आणि जे एकशे एक्क्याऐंशी नंबरला म्हणजे ज्यावेळी पहिली यादी बनली ओबीसीची त्याच्यामध्ये एकशे ऐंशी जाती होत्या सुधारित ज्यावेळी नवीन यादी बनवली त्याच्यामध्ये एकशे एक्क्याऐंशीला मराठा होते ब्याऐंशीला ते एकशे ब्याऐंशीला तेली होते आणि एकशे त्र्याऐंशीला माळी होते बरोबर मग एकशे एक्क्याऐंशी गायब कसे काय झाले कुठून गायब झाले आणि जे आरक्षण पहिलं अकरा टक्के होतं ओबीसीचं ते ज्यावेळी अकरावरनं चौदावर घेतलं म्हणजे ते तीन टक्के वाढवलं त्यावेळी लेवा पाटील लेवा कुणबी आणि लेवा पाटीदार या तीन जाती ज्यावेळी समावेश केला आणि अकराचं रिझर्वेशन चौदा टक्क्यावर नेलं ओबीसीचं त्यावेळी या लेवापाटील लेवा कुणबी आणि लेवा, लेवा पाटीदार यांचे कोणते डॉक्युमेंट घेतले होते कोणते आर्थिक निकष सिद्ध झालेते कोणते सामाजिक निकष सिद्ध झालते आणि कोणते शैक्षणिक मागास असल्याचं सिद्ध झालत हे भागेत हे झालं अकरावरून चौदावरती गेलं नंतर काय झालं की शरद पवारांनी डायरेक्ट ते चौदावरनं सत्तावीस टक्क्यावरती नेलं आणि त्यावेळी तो खरा अधिकार खरा हक्क होता मराठ्यांचा पण ते मराठ्यांना डावलून हे तेली आणि माळी ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी म्हणजे कुठल्याही सिरियलनुसार कसं व्हायला पाहिजे पहिली एकशे एक्क्याऐंशी वाली जात यायला पाहिजे मग ब्याऐंशी आणि मग त्र्याऐंशी बरं हरकत नाही मराठ्यांना डावललं मग तुम्ही तेली आणि माळी यांचा ओबीसी मध्ये समावेश केला आमचं त्याला काही हरकत नाही पण मग तुम्ही तेली आणि माळी ह्या एकशे ब्याऐंशी आणि एकशे त्र्याऐंशी नंबरवरच्या जाती ह्या एका डेस्क ऑफिसरच्या सैन्यशी तुम्ही ओबीसी मध्ये घेतल्या त्यांचं शैक्षणिक मागासले पण आर्थिक मागासले पण सामाजिक मागासले पण हे जे नियम तुम्ही मराठा समाजाला लावता हे कोणते नियम तुम्ही या समाजांना लावले आणि त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट केलं गेलं तसे पत्र जर मिळाले तसे डॉक्युमेंट जर मिळाले मग तुमचे आरोप खोटे म्हणायचे नाही नाही आमचं म्हणणं आहे की आमचं जे आरोप आहे ते आरोप नाही याच्यावर श्वेतपत्रिका काढावी की त्यावेळी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते आणि मराठ्यांच्या इतिहासामधला तेवीस मार्च हा दिवस काळा दिवस असणार आहे पिढ्यान पिड़या तो काळा दिवस म्हणून महाराज मार्च का बरं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना हा रातोरात झालेला निर्णय रातोरात त्याच्यावरती सहाय्य झालेल्या आहेत एखाद्या डेस्क ऑफिसरच्या सहीने तुम्ही दोन जाती ओबीसी मध्ये घेता त्यांना लगेच चौदा टक्के आरक्षण पण देता आणि लगेच नोकर भरती पण होतात माझी दुसरी पण मागणी आहे की एकदा हा जी आर निघल्यानंतर किंवा ओबीसींना ओबीसींच्या यादीमध्ये तेली आणि माळी समाज हे आमचे बांधव घेतल्यानंतर चौऱ्याण्णव म्हणजे तेवीस मार्च चौऱ्याण्णव पासून ते आतापर्यंत जेवढ्या सरकारी नोकरीत भरती झालेले आहेत याचा अर्थ जे चौदा टक्के या लोकांना दिले ते सगळं मराठ्यांची मुलं त्या ठिकाणी भरती व्हायला पाहिजे होती म्हणजे हे जे लाखो पोरा जे बेरोजगार आहेत ना मराठ्यांची याला जबाबदार हा निर्णय आणि हा निर्णय शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात झालाय नक्की कोणत्या दबावाखाली निर्णय घेतला कशी काय फसवणूक झाली कोणत्या अडचणी होत्या तिकडे केंद्रामध्ये मंडल आयोग लागू होत होता व्हीपी सिंग प्राइम मिनिस्टर भारताचे झाले आणि व्ही पी सिंग यांच्या अगोदर आम्ही असा काहीतरी मोठा पुरोगामी निर्णय घेतलाय या चक्करमध्ये म्हणजे आम्ही पुरोगामी आहोत हे दाखवण्याच्या चक्करमध्ये मराठ्यांचं भविष्य पूर्त जाडलं गेलेलं आहे ते जे पत्र जे तुम्ही दाखवत आहेत त्या पत्रावरती तेव्हाचे जे राज्यपाल आहे यांचा उल्लेख आहे कुठेही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नाही मग मुख्यमंत्र्यांवरती तेव्हाच्या आपण आरोप किंवा बोट कसं काय ठेवू शकतो जेव्हा कोणत्याही राज्याचा एखादा जी आर निघतो त्यावर मुख्यमंत्र्यांची सही नसते तो राज्यपालांच्या सही जी आर निघलेला असतो मुख्यमंत्री विधानसभा वगैरे येत ना यांनी हे ठराव वगैरे करून हे पास करायचे असतं आणि फायनल मंजुरी राज्यपालांचीच असते त्यावेळेस विधानसभेमध्ये किंवा परिषदेमध्ये हे ठराव पास झाले असतील ना पारित झाले असतील म्हणजे या मध्ये सर्वांच्या हस्ताक्षर असतील फक्त एकटे शरद पवार जबाबदार असं आपण नाही म्हणू शकत जेव्हा एखाद्या राज्याचा निर्णय घेतला जातो त्यावेळी संपूर्ण मंत्रिमंडळाचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी असते म्हणजे जेव्हा कोणताही निर्णय घ्यायचा असतो तो हो था 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 था। था था। तो अंतिम मंजुरीसाठी त्या सभागृहात पटलावर ठेवल्यावर होते जेव्हा साधक बाधक सगळी चर्चा होत असते चर्चा झाल्यानंतर विरोधी पक्षाची पण मतं त्यात घेतली जातात पकडली जातात त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री सांगतात की हे आम्हाला मान्य किंवा अमान्य आहे आणि जर मान्य केलं तर ते राज्यपालाकडे सहिला जातं आणि मग तोच या निघला जातो जे त्यावेळेसचे जे कोणी मंत्री किंवा विरोधी पक्ष नेते होते चौऱ्याण्णव पंच्याण्णवला ते जे कोणी त्या डिस्कशनमध्ये सामील झाले असतील आपलं आपलं मत मांडलं असतील त्यांचे हस्ताक्षर त्यावर असतील म्हणजे एकटे एक शरद पवारच जबाबदार मुख्य आहेत म्हणून तुम्ही म्हणू शकता की ते मुख्य आहे म्हणून त्यांची जबाबदारी पण सगळ्यांना अंधारात ठेवून झालं असं नाहीये सगळ्या मंत्रिमंडळातील मंत्री विरोधी पक्षनेते आमदार सगळ्यांनी आपापलं मत त्यावेळेस मांडलं असेल आणि मग हे पत्रक निघालं असेल ज्यावरती त्यावेळेसचे जे कोणी सचिव आहेत त्यांचं हस्ताक्षर आहे आणि जे राज्यपाल त्यांचा उल्लेख आहे नाही 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 एक लक्षात घ्या आम्ही जे म्हणतोय आम्ही शोधपत्रिकेची पत्रिकेची मागणी का करतोय की नक्की त्यावेळी काय काय झालं कसा प्रस्ताव मांडला गेला त्या त्यात -त्या कुणी कुणी चर्चेत सहभागी घेतलं कुणी आपली मतं मांडली कुणी त्याला विरोध दर्शवला हे सगळं समाजासमोर यायला पाहिजे कारण संपूर्ण जवळपास पाच कोटी मराठा समाजाच्या भविष्याशी निगडीत हा खेळ होता त्यामुळे हे दिवसाढवळ्या विधानसभेमध्ये चर्चा व्हायला पाहिजे आमचं म्हणणं असं की याच्यावर चर्चा वगैरे काही झालेली नसणारे रातोरात ह्या सह्या झालेल्या आहेत आणि मराठा समाजावरती हा मोठा अन्याय झालेला आहे म्हणून याची पूर्ण कायदेशीर चौकशी व्हावी आणि याची श्वेतपत्रिका काढावी म्हणजे कोण जबाबदारी आहेत कसा ठराव आला कोणी मंजूर केला कोणी कोणी प्रस्तावाला मान्यता दिली कोणी कोणी त्याच्यामध्ये चर्चेत विरोध केला आणि नक्की ह्या पापात सहभागी आहेत कौन आणखी इतरही त्याची सुद्धा समाजासमोर ही माहिती आली पाहिजे तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की एकट्या मुख्यमंत्रीला कसं जबाबदार धरणार परंतु ज्यावेळी मुख्यमंत्र्याच्या सूचनेस्वर कोणताही निर्णय होऊ शकत नाही राज्यपाल हे घटनात्मक पद आहे राज्यपाल कुठल्या चर्चेमध्ये वगैरे सभा त्यांचा काही संबंध नसतोय जे तुम्ही ठराव विधानसभेमध्ये आणणार त्याच्यावर फायनल सही म्हणून त्यांचं कायदेशीर तो अधिकार आहे पण मुख्यमंत्री हाच घटनात्मक प्रमुख असतोय अशा सगळ्या निर्णयांना त्यामुळे मराठा समाजाचं त्यावेळी खूप मोठं नुकसान झालंय चौदावरून सत्तावीस टक्क्यापर्यंत आरक्षण नेलं म्हणजे जवळपास तुम्ही चौदा पंधरा सोळा टक्क्याचं हे गडबड झाली त्याच्यानंतर ज्यावेळी युतीचं सरकार आलं लगेच पंच्याण्णवला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंचा एवढा मोठा दबाव होता जोशींवरती की तीन टक्के आरक्षण लगेच गोपीनाथ मुंडेंच्या दबावाखाली तेही वाढवलं गेलं आणि ही, ही आरक्षणाची मर्यादा परत सत्तावीस वरून तीस वरती गेली आणि ह्या सगळ्या बांधडीमध्ये सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिला इंदिरा सानीच्या प्रकरणाच्या नंतर पन्नास टक्क्या जेव्हा आरक्षण देतात नाही ती पन्नास टक्क्याची मर्यादा सगळी फुल झाली म्हणजे ज्या जागा मराठ्यांसाठी शिल्लक असायला पाहिजे होत्या त्या सीटवरती बाकीचेच प्रवासी बसून गेले आणि बस गेली सुटून आणि आमचे लोक बसलेत गेल्या तीस चाळीस वर्षापासून बोंबलत त्या स्टॉपवरती बस कधी येईल बस कधी येईल आम्हाला कधी बसायला मिळेल अरे बसच येणार नाही आणि बस जरी आली तरी सगळेच प्रवाशांनी पहिली फुले तुम्ही कुठे उभं राहणार आणि आम्हाला तुम्ही आता काय होतंय मराठा समाजाला हे शैक्षणिक सामाजिक आर्थिक निकष का लावतायत हे माहितीये का कारण यांना माहिती आहे की जर बसमध्ये यांना बसवायचं म्हणलं तर जागाच आपण सगळ्या भरलेल्या येतं मग हे पाप उघडं होऊ नये म्हणून मराठ्यांना ह्या चौकशीच्या चक्करमध्ये हा आयोग तो आयोग हे हे हा पॅरामीटर तो पॅरामीटर अरे मराठा समाजाची एकंदरीत दैनीय परिस्थिती तुम्ही बघितली तर भयानक परिस्थिती आहे आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये ऐंशी टक्के लोक मराठा समाजाचे आहेत याच्यापेक्षा मोठा निकष काय पाहिजे बरं आमचं म्हणणं काय ठीक आहे आमच्यातले काही लोक पुढारलेले असतील आणि ते हेच आहेत पुढारीचे सगळे पुढारलेले चे फक्त पुढारीचे आहेत तुम्ही यांच्याकडे बघून तुम्ही अख्ख्या गावाचं मॅपिंग करू शकत नाही जे नियम तुम्ही ओबीसीच्या यादीमध्ये घालताना एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशीला लावले किंवा गोपनाथ मुंडेंनी कोणत्या तरतुदीनुसार बाकीचे सगळ्या समाजांना आतमध्ये घेतलं जे नियम तुम्ही त्यांना लावताय तेच निकष आम्हाला पण लावायला पाहिजेत पण हे आम्हाला निकषाच्या चक्करमध्ये मराठा समाजाला का आहेत तर ती बस ऑलरेडी फुल आहे आणि हे दिसून की बसमध्ये जागाच नाहीयेत त्यामुळे हे काचा काळ्या लावलेल्या बसला म्हणजे लोकांना बाहेर वाटलं पाहिजे की नाही नाही बसमध्ये जागा आहेत पण तुम्ही तिकीट काढा फॉर्मॅलिटी करा स्टेशनवर येऊन बरा अरे पण उपयोग काय तिकीट काढून आणि ते बस स्टॉपला येऊन आमच्या कारण बसमध्ये सगळ्या जागा पन्नास ज्या जागा होत्या बसची त्या सगळ्या भरून झालेल्या आहेत आणि ते अवैध प्रवासी त्यात बसलेले आहेत बिना तिकीटवाले प्रवासी त्यात बसले येतं ते पहिले प्रवाशी बाहेर काढा आणि त्या प्रवाशांना कोणत्या तिकीटच्या आधारे कोणत्या निकषाच्या आधारे आतमध्ये घेतलं हा सगळा चर्चेचा नाही हा सगळा सिद्ध करण्याचा विषय म्हणून त्याच्यावर श्वेतपत्रिका पत्रिका पाहिजे अशी आमची मागणी आहे तुम्ही आता बुं का करता बोंब वर्षे तुम्ही चुपका होता आता तुम्हाला जा का आली आम्हाला हे माहीतच नव्हतं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की ओबीसी मध्ये माळी येतात बरोबर या माळी समाजामध्ये मुस्लिम समाजातील बागवान लोकांना घेतलं होतं आता मुस्लिम लोकांना पण हे माहीत नाही अजून की बागवान म्हणून आम्ही ओबीसी मध्ये आहोत आणि आमच्या वतीनं कोणतरी दुसराच फायदा घेतोय अशा खूप गोष्टी येतं दिसतो पण मग इतका उशीर का लागला तुम्हाला या सगळ्या बाबी जनतेसमोर आणायला आम्हाला यातलं कधी कळलं ज्यावेळी चौऱ्याण्णवच्या नंतर मराठा समाजाच्या सगळ्या शैक्षणिक सुविधा दा बंद झाल्या म्हणजे ज्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या एकोणीशे एकोणसाठला काहीतरी ज्यावेळी इथं महाराष्ट्रामध्ये आरक्षण टाकलं त्यावेळी नऊशे रुपयाच्या खाली ज्याचं पण उत्पन्न आहे नऊशे रुपये पर महिना बरं का ज्याचं पण उत्पन्न एवढं कमी आहे गरीब आहेत त्या सगळ्या लोकांना साधं एक कार्यकारी विशेष कार्यकारी अधिकारी असायचा एसई त्याची नुसती शिफारस घेऊन गे गेली तरी त्याची सगळी फी माफ व्हायची त्र्याण्णव पर्यंत चौऱ्याण्णव पर्यंत मराठा समाजाला मोफत शिक्षण मिळत होतं बिन पैशाचं शिक्षण मिळत होतं म्हणून आम्हाला ती झळ जाणवली नाही आणि नेमकं तेवढे हा बॉम्ब गोळा अनुभव आमच्यावर पडला आणि त्याच्यामुळे पुढे मुलांच्या आमच्या शिक्षणासाठी पैसे एवढे शेतकऱ्याकडे नव्हते आणि जसं हे प्रवास वाढत गेला फी वाढत गेली आणि शेतकऱ्याचं उत्पन्न घटत गेलं त्यानुसार हे जाणवाय लागलं की आपलं कुठेतरी चुकतंय आपल्याला काहीतरी गडबड होती या आणि मग मराठा समाज हळूहळू जागा व्हायला लागला आणि मग एका एक मोर्चे निघायला लागलेले आहेत गंभीर आरोप लावलेले आहेत नामदेवराव <laughs> जाधव हो यांनी अभ्यासक सुद्धा आहे आरक्षण या विषयाचे आणि त्यांचं कनेक्शन म्हणजे नातं थेट जिजामाता भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याची आहे आणि त्यांचा आरोप आहे की चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये जे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये काय झालं याबद्दल श्वेतपत्रिका निघायला पाहिजे काय काय डॉक्युमेंट्स कोणी कोणी सया त्याच्यावरती केल्या त्या सर्व सरकारनी जनतेसमोर आणलं पाहिजे आणि साहेब याच्यामध्ये पुष्टी देण्यासाठी आणखी एक मामला आहे की शरद पवार साहेब कधीही मराठा आरक्षणावर स्पष्ट भूमिका मांडत नाहीत आणि जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे येतो ते मुसलमानांना पण आरक्षण दिलं पाहिजे त्या ह्यांना पण आरक्षण दिलं पाहिजे आणि ते म्हणून ते नेहमी काय म्हणत होते का की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे स्टेटमेंट ते का करतात आम्ही कोणाचं म्हटलं की बा त्यांचं काढून आम्हाला द्या आमचं मराठा समाजाचं म्हणणं आहे की ज्या आमच्या हक्काच्या सीटा होत्या ना त्याच आम्हाला द्या आम बघा हे ओबीसी आणि बाकी सगळे बांधव हे आमचे लहान भाऊचे आहेत आम्हाला त्यांच्या हक्कावरती काही गदा नाही पण जे आमचं हक्काचं आहे ते जे दुसरं कोणी घेऊन गेले ते आमचं आम्हाला परत करा एवढीच आमची मागणी आहे जे दिलं अन्याय करून दिलं आमच्यावर ते कशा प्रकारे दिलं हे आम्हाला माहिती पाहिजे आणि बाकीच्या लोकांचं आरक्षणाचं आहे ना त्याला आमचा विरोध नाही आहे आमचं म्हणणं आहे की आमच्या जे हक्काचं आहे ते आम्हाला तुम्ही परत दिलं पाहिजे आणि लक्षात घ्या ज्यावेळी शालिनीदाय पाटील आक्रमक झाल्या या विषयावरती आमदार होत्या त्या राष्ट्रवादीच्याच आमदार होत्या त्यांनी ह्या विषय मांडला आरक्षणाचा शरद पवार साहेबांनी त्यांना राष्ट्रवादी पक्षातून काढून टाकलं म्हणजे मराठा आरक्षणाला सगळ्यात मोठा विरोध तात्विक वैचारिक आणि कायदेशीर जर कुणी केला असेल आजपर्यंत तर ते शरद पवारांनी केला आणि दुर्दैव आमचं हे की त्यांनी सगळीकडे मराठा म्हणून स्वतःला मिरवलं आणि मराठ्यांचीच जिरवली कारण इंग्लिश पेपरमध्ये जेवढी बातम्या येतात दिल्लीत कधी पण त्यांच्या कार्यकाळामध्ये तर तिथे स्ट्रॉंग मराठा मॅन असे मथळे यायचे म्हणजे दिल्लीत मिरवायचं मराठा म्हणून आणि महाराष्ट्रात जिरवायची मराठा म्हणून हे म्हणजे दुटप्पी वागणं आहे संपलं पाहिजे ते संपलं पाहिजे आणि फक्त व्ही पी सिंगला जे क्रेडिट जाणार होतं मंडल आयोगाचं ते व्ही पी सिंगच्या अगोदर मी काहीतरी पुरोगामी असल्याचं दाखवण्याच्या चक्करमध्ये मराठ्यांवरती हा अन्याय झालेला आहे कॅमेरामॅन कुपाल हरणे सह पंकज खेळकर पुणे मुंबई तक